नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी ट्विट करत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे की कोरोना हा रोगच नाही आणि जे लोक कोरोनामुळे मरत आहेत ते जगायच्या लायकीचेच नाहीयेत असं ते म्हणाले। मागील काही वर्षात आंबा खाऊन पोर होतात असं वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांनी आजही एक भयंकर व खळबळजनक वक्तव्य केलंय। कोरोना हा रोगच नाही, एवढेच नाही तर कोरोनामुळे मरणारे जगण्याच्या लायकीचेच नाहीत असं ते म्हणाले। त्यांनी सांगलीत लॉकडाऊनच्या विरोधात रस्त्यावर उतरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे। यावेळी मास्क लावणे हा सगळा पूर्णपणे मूर्खपणा आहे, कोरोना हा मानसिक रोग आहे, यासोबतच मास्क लावल्याने कोरोना होत नाही हा शोध कुठल्या शहाणेने लावला असं म्हणताना कोरोनाच्या नावाखाली संपूर्ण देशात खेळखंडोबा सुरू आहे असं म्हणून सरकारने पारदर्शक कारभार करावा असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।